नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। सर्वपक्षीय युवा मोर्चाद्वारे आंदोलनाच्या ठिकाणी पितरांना घास भरवला। आंदोलनाच्या 6व्या दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना घास भरवण्यात आला। सर्व पित्रांना घास भरवत म्हणाले, तुमच्या कष्टाचे मिळवलेले पैसे जमिनीचा मोबदला तुमच्या हयातीत मिळाला नाही, परंतु आता तरी सरकारला सुबुद्धी होऊ दे आणि तुमच्या मुलाबाळांना जमिनीचा मोबदला मिळू दे। आता तरी सरकारने जमिनीचा मोबदला द्यावा अशी मागणी केली। शासनाने 4 वर्ष आमचे गाऱ्हाणे ऐकले नाही, कमीत कमी आमच्या पित्रांचे तरी गाऱ्हाणे ऐकावे, व नाही ऐकले पित्र त्यांना झोंबल्याशिवाय राहणार नाही। यावेळी सर्वपक्षीय युवा मोर्चाचे बाधित शेतकरी म्हणाले, कल्याण शिल्पट रस्त्याचा मोबदला, शेतकरी भूमिपुत्र एक तुटीचा, शेतकरी भूमिपुत्र एक तुटीचा, सर्व पक्ष युवा मोर्चाचा, सर्व पक्ष युवा मोर्चाचा। आज दिनांक 6 नोव्हेंबर 2022 आजच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये साजरी केली जात आहे। मागील 20 तारखेपासून म्हणजे आजचा 6वा दिवस कल्याण शिल्पटा रस्ता बाधित शेतकरी भूमिपुत्रांना मागील अनेक दशकांपासून मोबदला मिळाला नव्हता। हा मोबदल्याचा विषय अनेक सरकारांमधले असेल, परंतु मागील 4 वर्षापासून येथील शेतकरी भूमिपुत्र शासन दरबारी हेलपाटी मारत आहे। ही बाब निदर्शनास आणूनसुद्धा मागील 4 वर्षापासून सरकारने मोबदला येथील शेतकऱ्यांना दिला नाही, परंतु ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मागील 7 दिवसापासून येथील शेतकरी भूमिपुत्र कल्याण शिल्पटा रस्ता बाधित शेतकरी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। आजचा 6वा दिवस, आजच्या 6व्या दिवशी आज सर्वपित्री अमावस्या। सर्वपित्री अमावस्या म्हणजे आजच्या दिवशी आमची जी शेतकऱ्यांची पित्र असतात आपली, ती आपल्या इथे आपल्या वंशजांच्या घरी जेवायला येतात का, आपले वंशज सुख समाधानी आहेत का। परंतु मागील 7 दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू आहे। आम्ही घरीसुद्धा गेलो नाही 7 दिवसापासून। म्हणून आम्ही ठरवलं की आमच्या पूर्वजांचं सर्व पित्र अमावस्या आहे ते श्राद्धाचे जेवण आम्ही याच ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला। आम्ही सकाळी स्मरण केलं आमच्या पूर्वजांना की बाबांनो, तुमचा जो मागील 2 पिढ्यांचा मोबदला दिला नव्हता शासनाने, तो मोबदला मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। यासाठी आम्ही घरी जाऊ शकत नव्हतो तुमच्या म्हणजे आपल्या घरी, मग हे पित्रांचं म्हणजे श्राद्धाचे जेवण आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत। ह्याचा एकच उद्देश आहे की शासनाने आमच्या या 4 वर्षापासून जीवन ते शेतकऱ्याचं म्हणजे गाऱ्हाणं ऐकलं नाही, कमीत कमी आमच्या पित्रांचं तरी गाऱ्हाणं ऐकावं ही आमची या ठिकाणी भूमिका आहे। नाही जर ऐकलं तर हे पित्र त्यांना झोंबल्याशिवाय राहणार नाही, यात दिल मात्र शंका नाही। धन्यवाद। आज सर्व पित्र अमावस्या हा जो आपण याचा इतिहास करतो, खरोखर दुर्दैव म्हटलं पाहिजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा प्रथम असा योग आला असेल का, 1960 ते 2022 आज जवळजवळ 62 वर्ष ह्या कल्याण ते भिवंडी 21 रस्त्याचा मोबदला आमच्या पूर्वजांना आणि आमची तिसरी पिढी, आम्ही नातवंड ज्यांना भेटला गेला नाही, खरोखर तो मोबदला आज आमच्या पूर्वजांना भेटला असता आमच्या आजोबा वडिलांना, तर त्या पैशातून काही जर त्यांनी आमचं उदाहरणावरती जी त्यांच्या साधलं होती, काही व्यवसाय केला असता आमची आर्थिक पण सुधारली असती, आणि आज आम्ही आमची आर्थिक पण सुधारल्या म्हणजे आम्ही चांगल्या कुठेतरी आमच्या सुधार व्यवसाय असते, पण तो पैसा नाही त्यांना नाही मिळाला, मोबाईल नाही मिळाला, मुलं त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्या दातावर आमचा अन्याय झाला, म्हणून त्यांची आठवण पूर्वजांची का त्या मोबदल्यावर माझ्या आजोबाचा माझ्या पंजोबाचा वडिलांचा अधिकार होता, तो न मिळाल्यामुळे आम्ही त्यांना आम्ही प्रार्थना करतो इथे का आता जो मिळणारा मोबदला महाराष्ट्र शासनाचा मोबदला देणार आहे सन्माननीय ह्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्य जे सर्वसामान्य जनतेवर सरकार आहे, जनतेला अतिशय सरकार आलेलं आहे आणि तेच ह्या MSRTC पूर्वी पालकमंत्री होते आणि आता सन्मान्य मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या निर्देशाने ही समिती गठीत 3/11/2018 केली आणि दुसरी समिती अधिक्रमित ह्याच विषयावर 5/2022 रोजी केली आणि त्यांनी निर्देश दिले होते का जिल्हाधिकारी अध्यक्षकाने समिती गठीत करावी, पण त्यांच्यात आर्य जसुआ अध्यक्ष अभियंत्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळांनी त्यांची फसवणूक करून त्यांनी खोटा आदेश काढून जिल्हाधिकारी ठाणे यांना अध्यक्षाकरता गोविंद बोडके तत्कालीन कल्याण भाजप आयुक्त यांना अध्यक्ष बनवून त्यांची सरकारची फसवणूक केली, भूमिपुत्रांनी फसवणूक केली, आमच्या पित्रांची फसवणूक केली, म्हणून पित्रांच्या माध्यमातून साध घालून या सरकारला सुबुद्धी देवो आणि आम्हाला मोबदला मिळावा ह्या हेतून आम्ही हा साध्यविधी करीत आलो आणि महाराष्ट्र सरकारला इशारा देतो की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चाललेलं आहे. ह्याच्या पुढे जर आम्हाला येत्या आम्हाला बुधवार म्हटलं पाहिजे आम्ही पकडलेलं का ह्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत शासनाने जर आदेश काढून या आदेशाची कॉपी आमच्या ह्या आंदोलनचा जिथं आम्ही पण आंदोलन करतो तिथे आमच्या हातात आली नाही की घेऊन आले नाही, आदेश काढला गेला नाही, तिथे धाड दाखल केली, तर भविष्यात हा आंदोलनाची दिशा उग्र स्वरूपाची होईल याची सरकारने नोंद घ्यावी. एवढंच बोलतो, धन्यवाद. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.